प्रामुख्याने मुंबईतील धार्मिक वादावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडिया लॅबची सुरुवात होती. या सोशल मीडिया लॅबने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या जवळपास 3000 पोस्ट आतापर्यंत डिलीट केल्यात. मुंबईत रामनवमीच्या दिवशी घडलेल्या दंगली प्रकरणी 6 गुन्हे दाखल झालेत आणि आतापर्यंत 30 जणांना अटकही करण्यात आली आहे. सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. सूरज, पोलिसांकडून कशी पावलं उचलली जात आहेत मुंबईतली शांतता अबाधित राखण्यासाठी? ज्याप्रकारे कम्युनल टेन्शन वाढत आहे, एकमेकांत म्हणजे बऱ्याच स्टेटमेंट येत आहेत, त्याचप्रकारे सोशल मीडियावरही देखील बऱ्याच असे पोस्ट येत आहेत ज्याला बघून सांप्रदायिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यालाच लक्षात ठेवून आता मुंबई पोलिसांची जी सोशल मीडिया लॅब आहे ती खूपच ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि त्यांनी आतापर्यंत तब्बल 3000 पोस्ट अशी डिलीट केली आहेत ज्याच्यात जे कॉन्टेंट होते आणि हे कॉन्टेंट कदाचित सांप्रदायिक तेढ निर्माण करण्यात महत्वाची भूमिका प्ले करू शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे या प्रकारचे पोस्ट डिलीट करण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांच्या एका सूत्राने सांगितलं आहे की दररोज जवळपास 30 ते 35 असे पोस्ट येत आहेत जे या प्रकारे सांप्रदायिक तेढ निर्माण करण्यात महत्वाचे रोल प्ले करू शकतात. म्हणून असे पोस्ट ही देखील डिलीट करायला सुरुवात महाराष्ट्र पोलिसांनी पण त्यांच्या स्तरावर केलंय. तर मुंबई त्याचबरोबर महाराष्ट्र हे दोघे मिळून काम करतायत मुंबईतले हे, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे तो ग्लोबल आहे, कुठलाही व्यक्ती कुठेही ट्विट करू शकतो. तर या प्रकारे जेवढी एजन्सी आहे महाराष्ट्रात ती खूपच ऍक्टिव्हेट झाली आहे, स्पेशली सोशल मीडियाची टीम जी आहे, आणि या प्रकारचे पोस्ट डिलीट करून या प्रकारचा जो इन्व्हायरमेंट जनरेट करण्याचा जो काम सुरू आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडून त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांकडून केला जात आहे. सूरज, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.